भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी स्वतःची उंची पाहून शरद पवार साहेबांवर टीका करावी. ज्या पडळकरांना बारामतीकरांनी घरी पाठवले, ज्यांचे डिपॉझिट बारामतीकरांनी जप्त केले, अशा जनादर नसलेल्या नेत्यांनी शरद पवार साहेबांवर टीका करू नये असा घनाघाती आरोप करत पडळकरांचा चांगलाच समाचार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्यावर घनाघाती टीका केली होती. त्याला उत्तर देताना सातारा दौऱ्यावर आलेले अजित पवारांनी त्यांच्यावर खरमरीत टीका करत पडळकरांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार सातारा दौऱ्यामध्ये घेतला. काय म्हणालेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पाहूयात आपण. सूर्याकडे बघून जर चुकलं तर ते चुकी आपल्या स्वतःच्या अंगात हे त्यांच्याही पक्षाच्या वरिष्ठांना त्याच्याबद्दल उत्तर देता देता त्यांच्या तोंडाला फेसा. प्रवीण दरेकरांचं तुम्ही वाचलं असेल, देवेंद्र फडणवीसांचं तुम्ही वाचलं असेल. आता त्या ज्या व्यक्ती बोलली त्या माणसाचा स्वभाव कसला आहे तुम्ही ते मोदी साहेबांच्याबद्दल पण काय बोलले त्याचा रेकॉर्ड तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. एखाद्याला नको तेवढं महत्व देऊन मोठं केल्यानंतर त्याला आकाश इतकं खिंडं वाकायला लागतं त्यातला त्या व्यक्तीचा परिणाम झालेला आहे. वास्तविक जर ते आज कुणी मोठा देता असता तर बारामतीकरांनी सगळ्यांची डिपॉझिट जप्त केली, तसं त्याही बाबांचं डिपॉझिट जप्त केलं. याच्यावरून जनादार त्यांच्या किती मागे आहेत ते राज्याने ओळखलेले. आणि पवार साहेबांनी कशा पद्धतीनं प्रचार केला, त्यांचा पायाचा दुखापत झालेली असताना साधाची सभा तर पावसात झालेली, त्याचं देशाने ते सगळं व्हायरल ज्यावेळेस झाल्यावर सगळे अचंबित झाले, सगळ्या वयोगटातले लोक अचंबित झाले. अशा व्यक्तीच्याबद्दल जे आज स्वतः पंतप्रधानांनी पवार साहेबांच्याबद्दल काय वक्तव्य केली, आज आमचे माजी अर्थमंत्री हे वारले त्यांनी काय वक्तव्य केलं होतं, ते म्हणले अशा बारामती 100 रुपया राहिल्या तर कुठल्या कुठल्या देत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य स्वतः अरुण जेटली साहेबांनी केलेलं होतं. महत्वाची पदं घोषवलेली होती मागच्या सरकारच्या काळामध्ये मोदीजींच्या नंतर राईट हँड दुसरी दोन नंबरची व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे जात होतो. सगळेजण साहेबांच्याकडे तुम्ही सगळे पत्रकार बाकी सगळी करता आदराने श्रद्धेने सन्मानाने मानाने. आणि साहेबांनी पण इतक्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधी पवार साहेबांचा शब्द घडलेला आपण सगळ्यांनी तुम्ही बघितलेलं. कसं आहे एखाद्या मोठ्या व्यक्तीच्याबद्दल काहीतरी बोलतं की आपल्याला प्रसिद्धी मिळते असं दुःखळ लोकांना वाटतं. त्याच्यामुळं या पद्धतीने की त्यांच्यावर बलात् केसेस पण दाखल झालेले आहेत, कायदा कायद्याचं तपास त्या ठिकाणी करेल. पण माझी सर्वांनाच विनंती प्रत्येक जण आपल्या आपल्या पक्षामध्ये काम करत असतं. पवार साहेबांच्या सारखं काम म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव नाईकांच्या नंतर पवार साहेबांचं नाव महाराष्ट्र सरकारच्या ठिकाणी घेत असतं. त्याबद्दल बोलणं हे पात्रता लायकी असणाऱ्या व्यक्तीचं काम आहे. ते तर मी ते केलेलं आहे, त्याच्यातनं लोकांना महाराष्ट्रालाही कळलं की काय पात्रतेचे व्यक्ती आहे. म्हणून जनतेने त्यांना सगळीकडे नाकारलं जिथं जिथं उभे होते. आणि मग आता वेगळ्या मार्गाने आत येण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला स्वतःच्या समाजामध्ये प्रसिद्धी मिळवण्याचा वगैरे. त्याच्याबद्दल आणि मोठे साहेबांनी पण काय वक्तव्य केलं आपण वाचलं असतो.